तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नववी गणित भाग एक याच्यामध्ये सराव संच 1.1 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, नववी गणित भाग एक आणि त्यातला पहिला सराव संच 1.1. तर सराव संच 1.1 मध्ये पहिला प्रश्न काय आहे बघा. तर पुढील संच यादी पद्धतीने लिहा. ओके, हे जे संच दिलेले आहेत ते यादी पद्धतीने लिहायचे. त्यातला पहिला प्रश्न काय आहे बघा, समपूर्णांक संख्यांचा संच. आता बघा, संच यादी पद्धतीने लिहित असताना त्याला कुठलं तरी एक नाव द्या इंग्रजी मोठ्या अक्षरातलं, ए बरोबर, आणि हा महिरपी कंस काढा. आता समपूर्णांक संख्या, समपूर्णांक संख्या कुठल्या कुठल्या बघा, 2, 4, 6, 8, 10 पुढच्या भरपूर आहेत. तर त्या पुढच्या संख्या लिहित बसण्यापेक्षा 3 डॉट द्यायचे आणि हा महिरपी कंस पूर्ण करायचा. म्हणजे अशा अनंत संख्या पुढे आहेत, पण त्या लिहित बसण्यापेक्षा आपण काय केलं, 3 डॉट दिलेले आणि हा महिरपी कंस पूर्ण केलेला आहे. प्रत्येक संख्येनंतर स्वल्पविराम द्यायला विसरू नका. आता बघा दुसरा प्रश्न, त्याला आपण बी संच असं नाव देऊ. 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच. आता बघा, संख्या सम पण पाहिजे आणि मूळ पण पाहिजे. ओके, सम म्हणजे 2च्या पटीतली आणि मूळ म्हणजे ज्याला कशानेही भाग जात नाही अशा संख्या. तर सममूळ संख्या एकच आहे, कुठली, 2. 2 ही मूळ संख्या पण आहे आणि सम संख्या पण आहे. म्हणजे बी मध्ये किती झाले बघा, बी मध्ये कुठला घटक येणार आहे, 2. त्यानंतर बघा सर्व ऋण पूर्णांकांचा संच. आता सर्व ऋण पूर्णांकांचा संच याला सी नाव देऊया. तर सर्व ऋण पूर्णांकांचा संच काय येणार आहे बघा, सी बरोबर. ओके, ऋण पूर्णांक म्हणजे कुठल्या, ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4 आणि पुढच्या सगळ्या ऋण संख्या. 3 डॉट द्यायचे. ओके, प्रत्येक संख्येनंतर स्वल्पविराम द्या आणि 3 डॉट देऊन महिरपी कंस पूर्ण करा. म्हणजे ह्या सगळ्या काय झाल्या, सर्व ऋण पूर्णांक संख्या झाल्या. आता बघा, संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच, त्याला आपण डी असं नाव देऊया. तर संगीतातील 7 मूळ स्वर तुम्हाला माहित आहे, सा रे ग म प ध नी. ओके, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके, सो अशा प्रकारे या 7 स्वरांची यादी त्याच्यामध्ये लिहायची. ओके, तर आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. तर प्रश्न क्रमांक 2 बघा काय आहे, खालील चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा. हे जे काय आपल्याला चिन्हामध्ये दिलेलं आहे, ओके, ते आपल्याला शब्दात लिहायचं आहे. आता बघा, इथे हे एक चिन्ह आहे आणि इथे एक. ओके, त्याला इंग्लिशमध्ये बिलॉंग्स टू असं म्हणतात, मराठीमध्ये चा घटक आहे आणि याचा अर्थ नॉट बिलॉंग्स टू, म्हणजे चा घटक नाही. तिरकी रेष असेल तर घटक नाही, आणि नुसतं असं चिन्ह दिलं असेल तर घटक आहे. म्हणजे काय, तर बघा, 4/3 हा संच क्यूचा. आता क्यू हा कुठल्या संख्येचा संच असतो लक्षात ठेवा, क्यू हा परिमेय संख्या. ज्या अधिक माहितीसाठी, 4/3 हा संच क्यूचा घटक. बघा, इथे तिरकी रेषा आहे का, तर नाहीये. त्यामुळे 4/3 हा संच क्यूचा घटक आहे. ओके, आता परत बघा, -2, आता इथे तिरकी रेषा आहे त्यामुळे घटक नाही. ओके, -2 हा संच एन. एन म्हणजे कशाचा असतो बघा, नॅचरल नंबर किंवा नैसर्गिक संख्या. ओके, कंसामध्ये अधिक माहितीसाठी, -2 हा एनचा संच, एनचा घटक. हे काय सांगितलं, तिरकी रेषा असेल तर काय म्हणायचं, घटक नाही, आणि नुसतं असं चिन्ह दिलं असेल तर घटक आहे. आता बघा, हा गुणधर्म पद्धतीने संच दिलेला आहे, तो आपल्याला शब्दात लिहायचा. आता बघा, हे शब्दात कसं लिहायचं, संच पीचे घटक. बघा, आता हा मोठ्या अक्षरातील पी आहे, आता बाकीचे 2 लहान अक्षरात आहे. संच पीचे घटक पी असे, संच पीचे घट, पीचे हवं तर इथे एक शब्द ऍड करा, संच पीचे सर्व घटक पी असे आहेत की, असे आहेत की पी ही, बाकी सगळा नियम लिहून काढायचा. ओके, पी ही विषम
संख्या आहे. ओके बघा, संच पी चे म्हणजे मोठ्या अक्षरातील पी लिहायचं, जे सर्व घटक पी म्हणजे ह्या पी साठी असे आहेत की पुढचा त्याचा गुणधर्म आहे तो लिहून काढायचा. पी ही विषम संख्या आहे. ओके, अशा प्रकारे आपला प्रश्न 2 झालेला. आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. कोणतेही दोन संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा. ओके, दिलेले दोन संच आहेत ते एक तर पहिल्यांदा यादी पद्धतीने लिहायचे आहेत आणि तोच संच आपण गुणधर्म पद्धतीने लिहायचा आहे. आता बघा, यादी पद्धतीने लिहित असताना समजा मी एक संच घेतला ए आणि ए मध्ये सगळ्या विषम संख्या घेतल्या म्हणजे 1, 3, 5, 7 आणि पुढच्या सगळ्या. ओके, आता आपल्याला हाच संच गुणधर्म पद्धतीने कसा लिहिता येईल, तर मी इथं लिहितो ए मधील सर्व घटक. ए हा संच असा आहे की ए मधील सर्व घटक समजा एक्स आहेत आणि एक्स ही काय आहे, एक्स ही विषम संख्या आहे. ओके, म्हणजे वरती यादव पद्धतीने कुठला लिहिला, विषम संख्यांचा संच, आणि तोच गुणधर्म पद्धतीमध्ये कसा लिहिला, ए हा असा संच आहे की त्याच्यामधले सर्व घटक एक्स आहेत आणि एक्स ही काय आहे, विषम संख्या आहे. आता बघा, यादी पद्धतीमध्ये मी असं लिहितोय बी बरोबर 1. ओके, मग बी गुणधर्म पद्धतीमध्ये कसा लिहायचा बघा, बी चे सर्व घटक कोण आहेत, एक्स किंवा तुम्ही त्याला वाय पण म्हटलं तरी चालेल, सरळ रेष मारा असे. ओके, बी मधील सर्व घटक काय आहेत, एक्स आहेत आणि एक्स ही मूळ संख्या पण नाही. ओके, मूळ संख्या पण नाही. व आता मी तुम्हाला दिसण्यासाठी खाली देतो, तुम्ही एका ओळीत पूर्ण केलं तरी चालेल. व संयुक्त संख्या पण नाही. बघा, यादी पद्धतीमध्ये कसं लिहिलंय, फक्त एक लिहिलंय. आता गुणधर्म पद्धतीमध्ये कसं लिहिलं त्याला, तर बी हा सगळ्या एक्सचा संच आहे की एक्स ही मूळ संख्या पण नाही आहे आणि संयुक्त संख्या पण नाही आहे. मग अशी कुठली संख्या आहे की जी मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, तर ती कुठली संख्या आहे, एक. म्हणजे तीच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने, वरती पण तेच केलं आपण, विषम संख्या यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने. आता इथे प्रश्नामध्ये बघा, कोणतेही दोन म्हटलंय, याचा अर्थ तुम्ही तुमच्या मनाचे आहे, मीच घेतले तेच लिहायची अशी काही गरज नाही. तुम्हाला जे योग्य वाटतील असे कुठलेही संच तुम्ही दोन्ही पद्धतीमध्ये लिहू शकता. तर आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. खालील संच यादी पद्धतीने लिहा. याचे काही संच दिलेला आहे आपल्याला, तो आपल्याला कशल्या पद्धतीने लिहायचा, यादी पद्धतीने लिहायचा. पहिला प्रश्न काय आहे बघा, भारतातील सॉरी भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. आता बघा, सौर वर्षातील जे आपले मराठी महिने, आता त्याला ए असं नाव दिलं संचाचं आणि महिरपी कंस काढला, तर त्याच्यामध्ये कुठले कुठले महिने येणार आहेत बघा, चैत्र. ओके, त्यानंतर येणार आहे वैशाख, त्यानंतर येणार आहे ज्येष्ठ, त्यानंतर आषाढ, त्यानंतर श्रावण, परत भाद्रपद, ओके, त्यानंतर भाद्रपद नंतर अश्विन, कार्तिक, अग्रहायण, पौष, माघ आणि शेवटचा महिना फाल्गुन. अशा प्रकारे हे 12 महिने आपण काय केलेले आहेत, त्याच्यात लिहून काढलेले आहेत. ओके, ए या संचामध्ये. आता दुसरा काय आहे बघा, कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. त्या संचाला नाव देऊया बी आणि कॉम्प्लिमेंट मध्ये कुठले कुठले शब्द आहेत ते आपण या महिरपी कंसामध्ये लिहूया. आता संचामध्ये एक नियम लक्षात ठेवायचा की कुठलंही अक्षर एकदाच लिहायचं. ओके, किंवा कुठलाही घटक त्याच्यामध्ये एकदाच लिहायचा, दोनदा लिहायचा नाही. तर बघा, सी ओ प्रत्येक याच्यानंतर स्वल्पविराम द्या आणि वरती पण प्रत्येक घटकानंतर स्वल्पविराम द्यायला विसरू नका. ओके, सी ओ एम
त्यानंतर पी एल ई ओके आता यम परत आलेला आहे तर यम परत आहे तो घ्यायचा नाही, ई पण परत आलेला आहे तो घ्यायचा नाही, आता यन आणि टी म्हणजे जे घटक दोनदा आलेले आहेत तर ते घटक फक्त एकदाच घ्यायचे ओके. आणि अशा प्रकारे हा आपला कॉम्प्लिमेंट शब्दांमधील अक्षरांचा संच होऊन जाईल. आता बघा संच सी, मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. मग ज्ञानेंद्रिय कुठली कुठली आहेत बघा, नाक कान डोळे जीभ आणि त्वचा, ही आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत ओके. आता बघा चौथा प्रश्न, त्याला आपण संच डी असं म्हणूया. 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच म्हणजे कुठल्या कुठल्या मूळ संख्या आहेत, 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19 ओके. 2, 3, 5, 7, 11, 13 आणि 11, 13, 17 आणि 19. आता शेवटचा संच आहे त्याला आपण ई असं नाव देऊया, पृथ्वीवरील खंडांचा संच म्हणजे कुठले कुठले येणार आहेत बघा, आशिया, त्यानंतर आपण घेऊया आफ्रिका, त्यानंतर घेऊया युरोप, त्यानंतर ऑस्ट्रेलिया, ओके ऑस्ट्रेलिया, त्यानंतर घेऊया आपण अंटार्क्टिका, त्यानंतर दक्षिण अमेरिका, आणि उत्तर अमेरिका. अशा प्रकारे आपण काय केलं, आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका अशा 7 खंडांची नावं आपण लिहिलेली आहेत ओके. तर आता आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया, खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. तर बघा हे संच आपल्याला यादी पद्धतीने दिलेले आहेत आणि ते आपण काय करायचे, गुणधर्म पद्धतीमध्ये मांडायचे. आता बघा ए हा संच दिलेला आहे, याच्यामध्ये 1, 4, 9 असे 100 पर्यंत हे अंक दिलेले आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आधी हे शोधून काढलं पाहिजे की ह्या संख्या नेमक्या आहेत कशा. तर बघा 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, तसंच 4 चा वर्ग 16, 5 चा 25, 6 सा 36, 7 चा 49, 8 चा 64, 9 चा 81 आणि 10 चा किती 100. तर अशा प्रकारे 1 ते 10 या संख्येचे हे काय आहेत, वर्ग आहेत. मग आपण हे गुणधर्म पद्धतीमध्ये कसं लिहायचं, ए हा संच असा आहे की त्यातील सर्व घटक काय आहेत, एक्स आहेत आणि सरळ रेष मारा. मग एक्स कसा आहे तर कुणाचा तरी वर्ग आहे, कुणाचा तरी वर्ग म्हणजे काय घेऊया, यनचा वर्ग आहे. मग यन काय आहे तर हे मोठ्या अक्षरातील यन काढायचं, म्हणजे यन हे यनचा घटक आहे म्हणजे नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या कुठल्या, 1, 2, 3 बघा, हे 1, 2, 3 असे कुठेपर्यंत आहेत, 10 चे वर्ग आहेत. त्यामुळे यन ही नैसर्गिक संख्या आहे पण कुठेपर्यंत, तर यन हा आता बघा इथं यन हा 10 किंवा 10 पेक्षा लहान ओके इतका आहे आणि प्रत्येक याच्यानंतर स्वल्पविराम द्या ओके. म्हणजे ए हा असा घटक आहे एक्सचा की एक्स हे काय आहेत, कुणाचा तरी वर्ग आहे, यनचा वर्ग आहे आणि यन काय आहेत, नैसर्गिक संख्या. कुठपर्यंत, तर 10 किंवा 10 पेक्षा लहान म्हणजे 1 पासून ते 10 पर्यंतचे सर्व संख्यांचे वर्ग आहे ओके. आता आपण बी हा संच गुणधर्म पद्धतीमध्ये लिहू. समजा बी हा संच आहे, त्यामधील सर्व घटक वाय आहेत ओके. सर्व घटक काय आहेत, वाय आहेत आणि वाय कसा आहे बघा, तर आता ह्या संख्या कोणाच्या पाड्यामध्ये आहेत बघा, तर 6 च्या पाड्यात आहेत. 6 1 6, साईन दुणे 12, साईन त्रिका 18, साईन चौक 24, साया पंच 30, साया साय 36, साई 7 42 आणि साई 8 8 4 म्हणजे 6 × n, 6 1 2 3 ओके. यांची जागा बदलत राहायची, 6 1 6, साई दुणे 12 म्हणजे 6 च्या पाड्यातले आहेत ओके. यन ही काय आहे, नैसर्गिक संख्या, 6 घटक आहे हे चिन्ह वापरायचं. यन हा नैसर्गिक घटकेचा संच आहे आणि सगळ्या आहेत का,
तर नाही किती आहे बघा, 6 8 48 म्हणजे यांची किंमत कितीपर्यंत घ्यायची, 8 पर्यंत. ओके, 6 1 6 पासून ते कुठेपर्यंत आहे, 6 8 48, म्हणजे यांची किंमत किती घ्यायची, 8. मग यन किती असला पाहिजे बघा, तर 8. तर इथे खाली रेष मारायची, म्हणजे बरोबर 8 किंवा 8 पेक्षा लहान. 8 किंवा 8 पेक्षा लहान, जसं इथं वरती वापरलं होतं तसंच इथे वापरायचं. किंवा तुम्ही जसं पुस्तकात मागं उत्तर दिलं त्याप्रमाणे यन हे 9 पेक्षा लहान हे पण वापरू शकता, हे किंवा हे कुठलाही वापरा. ओके, दोन्हीपैकी एकच काहीतरी वापरा. ओके, यन हा 9 पेक्षा लहान किंवा 8 किंवा 8 पेक्षा लहान. ओके आता, ओके सध्या आपण हे लिहिलं तर मग हे लिहू नका, आणि हे लिहिलं तर हे लिहू नका, हे सध्या आपण बाजूला ठेवू. आता बघ, सी सी हा बघा काय शब्द तयार होतोय, तर सी हे स्माइल हा शब्द तयार होतो. त्यामुळे समजा ह्या सगळ्या संचाला आपण झेड म्हटलं. ओके, तर झेड हे काय आहे, झेड हे स्माइल या शब्दातील अक्षर आहे. झेड हे काय आहे, स्माइल या शब्दातील अक्षर आहे. आता बघा चौथा प्रश्न, रविवार सोमवार असं कुठेपर्यंत आहे, शनिवार पर्यंत आहे, म्हणजे हे सगळे काय आहेत, तर आठवड्याचे वार आहे. हे जर आठवड्याचे वार असतील तर आपण कसं लिहिणार, डी हा सगळ्या एक्सचा संच आहे, आणि एक्स हे काय आहेत, आठवड्याचे वार आहेत. किंवा आठवड्याचे दिवस आहेत असंही लिहू शकतो. आता बघा, एक्स बरोबर, आता बघा हे स्पेलिंग तुम्ही ई ए टी म्हणजे इट, तर त्याला एक्स हे सर्व घटक वाय आहेत, आणि वाय हे काय आहे, तर इट. ओके, ई ए टी, इट या शब्दातील अक्षर आहे. इट या शब्दातील अक्षर आहे. ओके, वाय हे इट या शब्दातील अक्षर आहे. सो अशा प्रकारे आपण इथं सराव संच 1.1, ओके 1.1 पूर्ण केलेला आहे. ओके, तर 1.1 पूर्ण झाल्यानंतर आता आपण पुढील व्हिडिओमध्ये 1.2 बघूया सराव संच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा, तसंच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. ओके, थँक्यू.